दहावी इतिहास प्रकरण सहावे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। मित्रांनो, या प्रकरणात आपल्याला मनोरंजनाची माध्यमे कोणती आणि त्यांचा इतिहास काय यावरती चर्चा करायची आहे। या ठिकाणी बघा, मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने। ज्यामधून मनाला विरंगुळा मिळतो, मन प्रसन्न होतं, करमणूक होते, तीच साधने म्हणजे मनोरंजनाची साधने। निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपटादी करमणुकींची साधने, लेखन, वाचनवादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो। म्हणजे एकंदरीत तुम्ही जर विचार केला, जिथं मनाचं रंजन होतं, जिथं मनाला विरंगुळा मिळतो, तेच मनोरंजन। या मनोरंजनाची साधने नेमकी कुठली यावरती आपल्याला आज या प्रकरणात चर्चा करायची। पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून घ्या, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते। मनोरंजनाची आवश्यकता का आहे यावरती आपण सुरुवातीला पहिल्या मुद्द्यात चर्चा करू। बघा मित्रांनो, उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन जे आहे ते व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचं असतं। आपल्या निकोप वाढीसाठी मनोरंजनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला एक चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते। म्हणजे बघा ना, आपण जेव्हा निरुत्साही असतो, एखादा चांगला मोटिवेशनल चित्रपट जर आपण पाहिला, एखादं चांगलं सुंदर हलकं फुलकं नाटक जर आपण पाहिलं, एखादा कॉमेडी कार्यक्रम बघितला, तर आपल्याला मनाला ताजेपणा वाटतो, आपण हसतो, आपल्यामध्ये एक प्रकारची एनर्जीसुद्धा मिळते। छंद वा खेळांची जोपासनासुद्धा केल्यामुळं व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो। भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण सोहळे, खेळ, नाच गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये होती। आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत। बघा, मनोरंजनाचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते, कृतिशील आणि अकृतिशील। कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग होय। उदाहरणार्थ हस्तव्यवसाय असतील, खेळ असेल, कृतिशील मनोरंजनाची ही उदाहरणे आहेत। म्हणजे हस्तव्यवसाय असेल, खेळ असेल, ही कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष तो माणूस जो आहे तो कृती करतो। ओके, यामध्ये आता पुढचा मुद्दा जो आहे अकृतिशील जे आहे, आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो किंवा संगीत ऐकतो किंवा चित्रपट पाहतो तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवरती असते। आपण त्यामध्ये फक्त एक प्रेक्षक असतो आणि फक्त आपलं डोळे, कान आणि मन त्या खेळामध्ये गुंतलेलं असतं, ते चित्रपट पाहण्यात गुंतलेलं असतं, आपलं शरीर नसतं तिथं गुंतलेलं। यानंतर पुढे बघा लोकनाट्य। मित्रांनो, कठपुतळ्यांचा प्रयोग तुम्ही बघितला असेल ना, भातुकलीचा खेळ आपण म्हणतो का, ते गाणं बघितलं असेल, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, हां हे गाणं ऐकलं असेल तुम्ही। तर कठपुतळ्यांचा जो प्रयोग आहे, मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस, इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत। त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या असण्याची शक्यता असते। यावरून हा खेळ प्राचीन आहे हे समजते। पंचतंत्र व महाभारतात या खेळांचा उल्लेख केलेला असतो। दोरीने बांधलेले असतात, बघा यांना सगळ्यांना दोरीने बांधलेले असतात आणि त्या दोरीची हालचाल केली जाते आणि त्या कठपुतळ्या अशा चालत असतात, नाचत असतात आणि एक स्टोरी सांगणारा असतो। मस्त असतो हा खेळ, तुम्ही यूट्यूबवरती बघू शकताय। प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत, सुरुवातीला या बाहुल्या बनवण्यासाठी लाकडाचा वापर करत, लोकर, कातडे, शिंगे आणि हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दात यांचा वापर केला जायचा। या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत। महाराष्ट्रामध्ये कमी, पण राजस्थान आणि दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा खेळ खेळला जातो, हा खेळ पाहिला जातो किंवा याचा वापर होतो। आजही बऱ्याच ठिकाणी काही जत्रा असतील काही गावांमध्ये, तिथे आपल्याला बघायला मिळतो हा खेळ। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम आणि बंगाल, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात कठपुतळींचे प्रयोग करणारे कलावंत आहेत। कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते। लहान रंगमंच, प्रकाश, ध्वनी यांचा सूचक उपयोग यात करतात। छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्र बाहुली असे याचे प्रकार आहेत। बघा,
छायाबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली आणि सूत्रबाहुली असे प्रकार आहेत या कठपुतळींच्या खेळांचे. यानंतर दशावतारी नाटके, यावरती पण आपण येऊयात. दशावतारी नाटके म्हणजे काय बघा, दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण गोवा, सुगीनंतर म्हणजे ज्यावेळेस सुगीचे दिवस येतात म्हणजे भात कापणीला वगैरे येतं, यानंतर येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. यानंतर दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. म्हणजे आपण म्हणतो ना देवाचे 10 अवतार आहेत श्रीकृष्णाचे वगैरे, तर त्या 10 अवतारांमधून अवतारांवर आधारित ही नाटके असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो आणि त्यानंतर या नाटकाची सुरुवात होते. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो म्हणजे कवितेच्या स्वरूपामध्ये असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे, आरती करणे या कृतीतून होत असतो. हे पाहे नाटक आहे दशावताराचं, तुम्हाला फोटो दिसेल अशा प्रकारचं ते नाटक असतं. यानंतर 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत होते आणि कोकणातला हा जो नाट्यप्रयोग महाराष्ट्रभर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. विष्णुदास भावे, तुम्ही नाव ऐकलं असेल, यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटकं जी आहेत ती त्यांनी त्या काळामध्ये सादर केली होती. यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकापर्यंत पोहोचते. भजन आपल्याला माहीत आहे, भजन आपण ऐकतो. टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन म्हणतात. भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन असे दोन प्रकार आहेत. चक्री भजन म्हणजे न थांबता चक्रकार फिरत म्हणणे, भजने म्हणणे न थांबता. आणि सोंगी भजन म्हणजे देवभक्तीची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात आपण म्हणतो ते म्हणजे आपलं सोंगी भजन. अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन हा एक वेगळा प्रकार आहे, खंजिरी भजन लोकप्रिय केले होते. ही रिकामी जागा वगैरे आपल्यासाठी येऊ शकते की संत तुकडोजी महाराज यांनी कोणत्या प्रकारचं भजन लोकप्रिय केलं होतं, तर खंजिरी भजन. ओके. उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई, संत कबीर यांची भजनेसुद्धा प्रसिद्ध आहेत मित्रांनो. कर्नाटकात बघा, पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात, तुम्हाला बघू शकता तुम्ही. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाप्रमाणे नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. कोणी? संत नामदेवांनी. कीर्तन तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कीर्तन ऐकता. ओके. बाबा महाराज सातारकर असतील, निवृत्ती महाराज असतील, यांची कीर्तनं तुम्ही ऐकताय. मोबाईलवरती तुम्हाला भरपूर कीर्तनं ऐकायला मिळतात. आता यूट्यूबवरती जर पाहिले तर तुम्हाला भरपूर चांगले उत्तम कीर्तनं पाहायला मिळतील. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होते असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात. त्यांच्यानंतर अन्य संतांनी म्हणजे तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ संतांनी या परंपरेचा पुढे प्रसार केलेला आपल्याला दिसतो. तुकाराम महाराजांची सुद्धा कीर्तनं खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुद्धा जागोजागी कीर्तनं करून समाज प्रबोधनाचं काम केलेलं आपल्याला दिसतं आहे. कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा, हरिदास किंवा हरीचा दास, हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. त्यांच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. ओके. आता बघा, पुढे माहिती करून घेऊ शकतो आपण काही गोष्टींची, ती आपण नंतर करून घेऊयात. सध्या आपण लळीत बघूयात. महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे लळीत. नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश होतो. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये होतो. कोकण आणि गोवा भागात याचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येते. ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवते देवतेचा देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे गातात. ज्याला जे हवे असेल ते त्याला मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो, आपापसातले कलह ललितात मिटोत,
कोणाच्याही मनात किलमिश न उरो, निकोप मनाने व्यवहार चालवत सदाचरणाने समाज वागू, अशा प्रकारचे मागणे देवासमोर केलं जातं. नाट्यप्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जाते, त्याप्रमाणे कृष्ण रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात. काही ललिते हिंदी भाषेत सुद्धा आहेत मित्रांनो. आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी असल्याचे आपल्याला दिसून येते. भारूड हा तर खूप जुना प्रकार आहे मित्रांनो. भारूड आजही बऱ्याच ठिकाणी भारूड होतात. तुम्ही जर गेलात पुणे जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये भारूड हा प्रकार आहे अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारूड होय. पथनाट्याप्रमाणे भारूड प्रयोगशील असतं. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे विविधता, नाट्यमयता, विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झालेले आहे. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता. लोकशिक्षण, लोकांमध्ये एक प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना सामाजिक भान निर्माण झालं पाहिजे लोकांमध्ये, म्हणजे एक समाज प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून भारुडाची परंपरा एकनाथांनी सुरू केली होती, पायात रचला होता. पुढे बघा तमाशा. तमाशा हा शब्द मुळात पर्शियन भाषेतला आहे. चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ होतो. विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला. आजही आहे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर. पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत, एक संगीतबारी आणि दुसरी ढोलकीचा फड. संगीतबारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो. प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. म्हणजे सुरुवातीला वग नव्हते, परंतु नंतर वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेलेला आपल्याला दिसून येतो. उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो. म्हणजे नाटकासारखा एक भाग असतो हा, याच्यामध्ये याच्यामध्ये संवादसुद्धा असतात. तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजे गणेश वंदना गायली जाते. त्यानंतर गवळण सादर केली जाते. ओके, गवळण तुम्हाला माहिती आहे. आणि तमाशाच्या दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो. विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचे लग्न यांसारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप आपल्याला दर्शवतात. यानंतर पोवाडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पोवाडा हा एक गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा एक प्रकार आहे. पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे अवशेषयुक्त स्फूर्तीदायक भाषेत कथन केले जाते. यामध्ये तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पोवाडे तुम्ही पाहिले असतील, तुम्ही ऐकले असतील. यूट्यूबला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे तुम्हाला ऐकायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञादास या कवीने अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवणाकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्याचं काम केलं. मित्रांनो, हे संगीत नाटक म्हणा किंवा पोवाडे म्हणा, फक्त आणि फक्त मनोरंजनाची साधने नाहीत, ती समाज प्रबोधनाची साधने आहेत, समाजाला घडवण्याची साधने आहे, समाजाला जागृत करण्याची साधने आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्वतंत्र भारत होण्याच्या अगोदर पारतंत्र्यात होता तेव्हा चाफेकर बंधू असतील, महात्मा गांधी असतील, यांच्यावर पोवाडे रचले गेले. म्हणजे यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे तर लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे रचले गेले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून इतर लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांचा वारसा बाकी लोकांनी चालवला पाहिजे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा शाहिरांनी रचलेले जे पोवाडे आहेत, अण्णाभाऊ साठे आपले म्हणा, अमर शेख म्हणा, गवाणकर म्हणा, यांनी जे पोवाडे रचले त्याच्यामधून समाज प्रबोधन झालं, प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली लोकांना. मराठी रंगभूमी, इथं आता आपण येऊयात मराठी रंगभूमी. ललित कला, बघा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग अत्यावश्यक असतो. बघा मित्रांनो, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक जे आहेत ना, ते रंगभूमीशी संबंधित असतात.
नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शक, नाटक दिग्दर्शन करणारा कलावंत, नाटकामध्ये काम करणारा, रंगभूषा, वेशभूषा म्हणजे कपडे जे आहेत ना वेगळ्या प्रकारची ती रंगभूषा, रंगमंच म्हणजे तुमचा स्टेज, नेपथ्य, नेपथ्य म्हणजे स्टेजवरती असणारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतील किंवा सेटअप असेल, एखादं घरामधला सीन असेल तर ते घराचं चित्र असेल किंवा घर अक्षरशः बनवलं असेल त्या रंगमंचावरती, एखादं नाटक ऐतिहासिक असेल तर त्या स्वरूपात रंगमंचाची सजावट केली जाते ते नेपथ्य. प्रकाश योजना म्हणजे लाईट्स वगैरे असतात रंगमंचावरती स्टेजवरती, तुम्हाला माहिती आहे. आणि नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक जो समोर बसून बघत असतो नाटक, आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो, नाटकामध्ये यांचासुद्धा समावेश असतो, नृत्यसुद्धा असतो, संगीतसुद्धा असतं काही वेळेस. नाटक एक बहुतेक वेळा संवादाद्वारेच सादर केले जाते, परंतु काही नाटकांमध्ये मूकाभिनयसुद्धा असतो. या प्रकाराला मूक नाट्यसुद्धा म्हणतात. ओके, तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले. त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली, तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरे केले. बघा, महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. बघा, प्रश्न येऊ शकतो मराठी रंगभूमीचे जनक कोण, तर विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. विष्णुदास भाव्यांनी लिहिलेल्या नाटकांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबर हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आली. त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जातात. म्हणजे बऱ्याच प्रकारची नाटकं आली. तुम्ही डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट बघा. हा चित्रपट जो आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे खूप मोठे म्हणजे कलाकार होते. त्यांच्या काळामध्ये अतिशय प्रसिद्ध असे कलाकार होते, आणि खूप छान अभिनय होता. जेव्हा रायगडाला जेव्हा जाग येते, त्या या प्रकारची नाटकं जी आहेत ती खूप प्रसिद्ध होती. रायगडाला जेव्हा जाग येते यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. आत्ताच तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता डॉक्टर काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपट जो आहे तो तुम्ही बघू शकताय. ओके, आता पुढे बघा. त्याचबरोबर आत्ता आणखी नाटक आहे सध्या, जर तुम्ही पाहिलं तर भरत जाधव यांचं सही रे सही, दामोदरपंत, अशा प्रकारे श्रीमंत दामोदरपंत यांसारखी नाटकं आहेत, किंवा शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला यांसारखी सामाजिक नाटकंसुद्धा आहे. बरीचशी नाटकं आहेत, तुम्ही ती नाटकंसुद्धा बघू शकता येत्या काळामध्ये. आता लॉकडाऊनमध्ये नाही बघता येणार, पण येत्या काळामध्ये मुंबई पुणे यांसारख्या भागामध्ये ही नाटकं रेग्युलरली चालू असतात. सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपाच्या नसत. बऱ्याचदा यातील गीते लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असतात. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वीज कीर्तने यांनी 1661 साली लिहिले. थोरले माधवराव पेशवे हे वय लिहिलेले थोरले माधवराव पेशवे म्हणजे पहिलं लिखित नाटक कुठलं, तर थोरले माधवराव पेशवे हे वय कोणी लिहिलं होतं, वीज कीर्तिके यांनी. या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली. आणि आत्ता सगळी नाटकं जी आहेत प्रायोगिक नाटकं आहेत रंगभूमीवरची, ती सगळी लिखित स्वरूपाचीच असतात. 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बोवा इचलकरंजीकर यांनी केले. त्यांच्या उस्ताद अल्लादिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. बरं का, संगीत नाटक रुजवण्याचा प्रयत्न यांनी केला. त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला. किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली, म्हणजे संगीत नाटकांची परंपरा आली पुढच्या काळामध्ये. संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजलं होतं. संगीत शाकुंतल कोणी लिहिलं, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी. संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहे. या नाटकात जठर कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली होती. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूक नायक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत मानापमान, राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटकसुद्धा खूप प्रसिद्ध होतं. मित्रांनो, ही नाटके रंगभूमीच्या इतिहासातली अतिशय महत्त्वाची नाटके आहेत. आता आणखी बराचसा भाग आहे, यावरती आपण पुढच्या
भागामध्ये मला तर वाटतं चर्चा करूयात, कारण आता आपला आपण बराच पुढे आलेलो आहोत आणि पुढचा जो भाग आहे आपण जो आपला इथून ठीक आहे हा एवढा भाग आपण पूर्ण करूयात मला तर वाटतं रंगभूमीच्या संदर्भातला. बघा, मराठी रंगभूमीकेच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांचा साष्टांग नमस्कार हे नाटक, उद्याचा संस्कार, घराबाहेर यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. अलीकडच्या काळात वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते, बघा मी आता म्हटलं होतं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये, हे नाटक कोणी लिहिलं होतं? वसंत कानेटकर यांनी लिहिलं होतं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी संभाजी महाराजांची जी भूमिका केली होती ती अतिशय अप्रतिम होती आणि त्यामुळे हे नाटक खूप गाजलं होतं. संभाजी महाराजांबद्दल प्रेम, संभाजी महाराजांबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभिमान या नाटकामुळे लोकांच्या मनात निर्माण झाला होता. त्याचबरोबर इथे ओशाळलेला मृत्यू, विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक, विश्राम बेडीकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटकेसुद्धा आता सध्या प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवरील नाटके नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यप्रयोगांच्या बघा विविध विषयांवरील नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यकलावंत म्हणून गणपत जोशी, बालगंधर्व हे जे आहे ना खूप मोठ्या प्रमाणात बालगंधर्व यांच्या आयुष्यावरतासुद्धा चित्रपट आहे, तुम्ही बघू शकताय बालगंधर्व यांचा चित्रपट, यांच्या आयुष्यावरती चित्रपट खूप चांगला आहे. सुबोध भावे यांनी काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये बालगंधर्व यांची भूमिका, एखाद्या महिलेची भूमिका बालगंधर्व हे करायचे आणि त्यांच्यासारखे भूमिका कोणीच केली नाही आहे आत्तापर्यंत, त्यामुळं त्यांचं नाव त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आता मगाशी जी ज्या मी नाटकाचा उल्लेख केला, जे नाटक आपण म्हटलं होतं ना रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी भूमिका केली होती या नाटकामध्ये रायगडाला जेव्हा जाग येते, आणि त्यांच्या आयुष्यावरती जो चित्रपट आलेला आहे आत्ता जस्ट मागे डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट आला त्यामध्ये सुद्धा सुबोध भावे यांनीच त्यांची भूमिका केली होती, आणि बालगंधर्व हा जो चित्रपट आहे यामध्ये सुद्धा सुबोध भावे यांनी भूमिका केली. तर हे दोन्ही चित्रपट तुम्ही बघू शकताय, तुम्हाला मराठी रंगभूमीविषयी बरीचशी माहिती मिळेल. त्याचबरोबर म्हणजे बालगंधर्व म्हणजेच नारायणराव राजहंस, त्याचबरोबर केशवराव भोसले, चिंतामण कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे सुद्धा नाव तुम्ही इथं घेऊ शकता. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत, बघा म्हणजे ही नाटके मोकळ्या पटांगणात, नंतर थिएटर आलं. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली होती, त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले. बघा पुढे आपल्याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या संदर्भात चर्चा करायची, तर त्यावरती आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. तर आज आपण इथंच थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर तुम्ही या सगळ्या ज्या काही स्वाध्याय आहे या स्वाध्यायावरती सुद्धा एक नजर तुम्ही देऊ शकताय आणि या स्वाध्याय जो आहे तो सुद्धा बघून घ्या, म्हणजे उद्या परवा तुम्ही हा स्वाध्याय जो आहे तुम्ही स्वतः सोडवू शकताय. पुस्तक वाचा, प्रकरण वाचा आणि हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग भारतीय चित्रपटसृष्टी जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.